वेलकम चिल्ड्रन, आज आपण बघणार आहोत कडधान्य आणि तृणधान्य म्हणजे काय, सिरियल्स आणि पल्सेस. सिरियल्स म्हणजे तृणधान्य, पल्सेस म्हणजे कडधान्य. तर चला बघूया. सिरियल्स म्हणजे तृणधान्य. वी गेट सिरियल्स फ्रॉम प्लांट्स. सिरियल्स आर ग्रेन्स सच एज राईस, व्हीट, मीट, कॉर्न. सिरियल्स आपल्याला प्लांट्सपासून भेटते. जसं आपल्याला सिरियल झाडं फळं आणि भाज्या देतात, तशाच प्रकारे ते आपल्याला तृणधान्य पण देतात. तर काही एक्झाम्पल्स आहेत. सिरियल्स फ्रॉम आर मेन फूड आर चपाती, रोटी आणि भाजी आणि भात. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ह्या जेवणामध्ये आपण सिरियल्स रोज खातो, त्याला तृणधान्य म्हणतात. तृणधान्य आपल्याला ब्रेड, भाकरी देतात. तृणधान्य आपल्याला ब्रेड, भाकरी, पुलाव, इडली अशा खाद्यपदार्थांमध्ये पण भेटते. हे आपण रोज खाता का, सांगा मला. आता तर तू चला मला सांगा बरं, तुम्ही अशा काही खाद्यपदार्थांची नावं सांगू शकता का ज्याच्यात तृणधान्य असतात? चला बरं सांगा मला लवकर. जसं इथे गहू, तांदूळ आणि कॉर्न आहेत. पल्सेस, वी गेट पल्सेस फ्रॉम प्लांट्स. प्लांट्सपासून आपल्याला पल्सेससुद्धा भेटतात. तर चला बघूया पल्सेस म्हणजे काय. जसं इथे आपल्याला दिसत आहेत काही झाडांची बिया आहेत, त्याला पल्सेस असे म्हणतात. तर पल्सेस आपल्याला कशापासून भेटते तर बघूया. पल्सेस, व्हॉट आर पल्सेस? सीड्स ऑफ सम प्लांट्स आर पल्सेस. सीड्स म्हणजे काही झाडांच्या बियांपासून आपल्याला पल्सेस भेटतात. सीड्स म्हणजे काही झाडांच्या बियांपासून आपल्याला पल्सेस भेटतात. किडनी बीन्स, ग्रीन ग्राम आणि बेंगाल ग्राम हे काही कडधान्य आहेत. जसं राजमा, मूग आणि चणा हे काय आहेत? कडधान्य. रोज हे आपल्या जेवणामध्ये आपले पौष्टिक असते. तर चला बघूया पुढे.